नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एमजी पुरी, सहाय्यक शिक्षक केएल कोंडा स्कूल डहाणू जिल्हा पालघर, तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल वर, ज्याचं नाव आहे माझे सोपे गणित। मित्रांनो, माझे सर्व व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी आहेत, त्यामुळे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करावं, म्हणजे मला त्यांना सर्व व्हिडिओ देता येतील। आज आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग 1 मध्ये अंक गणिती श्रेणी या पाठाविषयी माहिती पाहणार आहोत। आज आपण थोडीशी सुरुवातीची माहिती अभ्यासणार आहोत, जे आपलं या पाठासाठी मूळ संकल्पना असतील। तर मी तुम्हाला विनंती करतो, या मूळ संकल्पना नीट समजून घ्या, म्हणजे पुढचा पाठ तुम्हाला समजायला सोपं जाईल। चला मग त्या मूळ संकल्पना आज पाहूया। चला आता आपण ती माहिती अभ्यासूया। इयत्ता 10वीसाठी आहे गणित भाग 1 आणि त्यामधील अंक गणिती श्रेणी या विषयात आपण माहिती पाहणार आहोत। यामध्ये आज आपण क्रमिका, क्रमिकेतील पदे, सामान्य फरक, अंक गणिती श्रेणी आणि त्या श्रेणीची पदे शिकणार आहोत। सुरुवातीला क्रमिका म्हणजे काय समजून घ्या। क्रमिका म्हणजे क्रमाने लिहिलेल्या संख्या, त्यांच्यामध्ये एक विशिष्ट असा क्रम असतो आणि विशिष्ट असं एक पद्धत असते। त्या विशिष्ट पद्धतीने विशिष्ट नियमाने लिहिलेल्या क्रमागत संख्यांना क्रमिका असे म्हणतात। मी लिहून दाखवतो, पहा जरा। दोन तीन क्रमिका या ठिकाणी मी लिहितो। उदाहरणार्थ 1, 3, 5, 7, 9 वगैरे वगैरे। त्यानंतर मी आणखीन लिहितो या ठिकाणी 2, 4, 6, 8, 10 वगैरे वगैरे असे लिहिले। आणखीन एक लिहून दाखवतो तुम्हाला मी 5, 5, 5, 5 पहा। अच्छा, म्हणजे आता या सर्व संख्या मी विशिष्ट अशा क्रमाने लिहिलेल्या आहेत। याच्यामध्ये पहा 1, 3, 5, 7, 9 या विशिष्ट क्रमाने लिहिलेल्या संख्या आहेत। इथेही क्रमाने विशिष्ट आहे, त्यांच्यामध्ये काय विशिष्टपणा आहे तो मी सांगतो तुम्हाला। तर अशा क्रमाने लिहिलेल्या संख्यांना क्रमिका असे म्हणतात। मग आता या मध्ये ही जी संख्या लिहिलेली आहे या संख्यांना काय म्हणतात, त्या क्रमिकेची पदे म्हणतात। पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, चौथे पद, पाचवे अँड सो ऑन, पुढे पुढे तसंच, इथे तसंच आहे। पद, पद या शब्दासाठी आपण या पाठामध्ये टी एन हा शब्द वापरणार आहोत। एन म्हणजे नंबर्स। पहिलं पद असेल तर टी वन, टी टू, टी थ्री, टी फोर, टी फाईव्ह, इथेही तसंच आहे। टी वन, टी टू, टी थ्री, फाईव्ह, मग ही जी आपण पदे लिहितो त्या क्रमिकेतील पदे असे म्हणतात। आता इथे जरा थोडस पहा खाली, याला टी वन, टी टू, टी थ्री, टी फोर, टी फाईव्ह असं म्हणायचंय। आता लक्षात घ्या, याच्यामध्ये सर्व पद समान दिसत आहेत, म्हणजेच याच्यासाठी आता हे तीन वेगवेगळे तुम्हाला दिसत आहेत, याच्यासाठी आपण थोडासा पुढचा भाग शिकूया, तो म्हणजे आहे सामान्य फरक। सामान्य फरक म्हणजे काय मित्रांनो, तर काय करतात पहा, सामान्य फरकाला इंग्रजीमध्ये डी डिफरन्स म्हटलं जातं। मग डी म्हणजे काय करतात, कसं काढतात ते समजून घ्या। पुढच्या पदातून मागचं पद वजा करतात, मग पुढच्या पदाला आपण टी, मी कंसात लिहितो, एन अधिक 1 वजा मागचं पद म्हणजे टी, किंवा आपण सोपं शिकूया थोडक्यामध्ये डायरेक्ट टी टू वजा टी वन, किंवा टी थ्री वजा टी टू, किंवा टी फोर वजा टी थ्री। आता तुम्हाला टी टू, टी वन, टी म्हणजे काय माहितीये, क्रमाक्रमाने जायचंय। दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करा, तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करा, तुम्हाला डी मिळत राहणार आहे प्रत्येक वेळेस। आणि लक्षात घ्या, अशा प्रकारे जर डी हा स्थिर येत असेल तर ते आपली अंकगणिती श्रेणी असणार आहे। म्हणजेच थोडक्यात काय, तर या ठिकाणी पहिल्या पदामध्ये काहीतरी संख्या मिळून पुढचं पद आपल्याला मिळत आहे। बघा, इथे 1 मध्ये 2 मिळाले, 3 आले, 3 मध्ये 2 मिळवा, 5, 5 मध्ये 2 मिळवा, 7, अशा प्रकारे तुम्हाला संख्या मिळेल। पण मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, 5 मध्ये काय मिळवलं, तर 5 मिळेल 0, म्हणजे या ठिकाणी मिळवलेली संख्या 0 आहे आणि 0 ही स्थिर संख्या आहे। आणि मग ज्यावेळेस डी हा स्थिर असतो त्यावेळेस ती अंकगणिती श्रेणी असते।
मग ज्या वेळेस डी हा शून्य असतो त्यावेळेस त्या अंकगणती श्रेणीला स्थिर अंकगणती श्रेणी असे म्हणतात. या ठिकाणी तीन संकल्पना तुम्हाला स्पष्ट झाल्या आहेत मित्रांनो. क्रमिका, क्रमिका म्हणजे विशिष्ट क्रमाने लिहिलेल्या संख्या, त्यामधील प्रत्येक संख्येला क्रमिकेतील पदे म्हणतात. आणि पुढच्या पदातून मागचं पद जेव्हा आपण वजा करतो मिळालेली संख्या म्हणजे त्याचा डी असतो, सामान्य फरक असतो. या तीन ही संकल्पना तुम्हाला स्पष्ट झाल्या. आता आपण पुढचा भाग शिकूया. चला आता आपण पुढचा भाग शिकूया, जरा नीट समजून घ्या. हाच भाग आपला महत्वाचा आहे, अंकगणती श्रेणी आणि त्या श्रेणीची क्रमागत पदे. अंकगणती श्रेणी म्हणजे काय, मी परत एकदा आणखी काही उदाहरण देतो आणि समजावून देतो तुम्हाला. पहा, मी या ठिकाणी घेतो 2, 5, 8, 11 म्हणजे यापुढे आणखी पद आहे. तुमच्या लक्षात घ्या की या ठिकाणी मी 2 मध्ये 3 मिळवले, पुढची संख्या मिळाली. 5 मध्ये पुढचे आणखी 3 मिळवले, 8 मिळते. म्हणजे जर आपण डी काढला तर डी ही स्थिर संख्या येत असेल तर त्या क्रमिकेला अंकगणती श्रेणी म्हणतात. प्रथमतः तुम्ही हे नीट लक्षात घ्या की तुम्हाला ही दिलेली क्रमिका अंकगणती श्रेणी आहे किंवा नाही हे तपासावं लागेल. मग कसं तपासणार, तर प्रथम त्याचा डी काढा. डी काढताना T2 वजा T1, T3 वजा T2, T4 वजा T3 आणखी असेल तर पुढे पुढे त्याप्रमाणे काढा. मग जेव्हा ती क्रमिका अंकगणती श्रेणी असते तेव्हा पहिल्या संख्येला आपण T1 म्हणतो, T1, दुसरी T2, T3, T4 आणि पुढे T5, T6 वगैरे वगैरे असं असतं. मग ज्यावेळेस अशी तुम्हाला क्रमागत पदे दिली असतील त्यावेळेस त्या क्रमिकेला अंकगणती श्रेणी असे म्हणतात. आता हे जे पहिले पद आहे या पहिल्या पदाला ए असंही म्हणतात, T1 किंवा ए असं म्हणा, ठीक आहे. मग आता आपण त्या अंकगणती श्रेणीची क्रमागत पदे कशी काढली जातात किंवा ती एखादी अंकगणती श्रेणी कशी लिहिली जाते हे त्याच्यासाठी विशेष असं सूत्र आहे. ते सूत्र जरा तुम्ही आता नीट समजून घ्या. हे समजलं तुम्हाला? मग मी आता या ठिकाणी पाहता अंकगणती श्रेणीची पदे कशी काढावी त्यासाठी सूत्र लिहून देतो तुम्हाला. T1 बरोबर त्याला काय म्हणतात, ए म्हणजे पहिले पद. बघा नीट लक्ष द्या, याच्यावर तुम्हाला 2-2 गुणांचे प्रश्न विचारले जातील. अंकगणती श्रेणीची पुढील 4 पदे काढा, पुढील 5 पदे काढा. तुम्हाला दिलं जाईल पहिले पद आणि डी. मग या ठिकाणी पहिले पद आहे ए आणि तुम्हाला दुसरी गोष्ट माहीत करायची आहे, कोणती, डी. मग डी बरोबर कसा काढतात, T2 वजा T1 किंवा T3 वजा T2, T4 वजा T3 या सूत्राच्या सहाय्याने डी काढला जातो. मग तुम्हाला काय दिलं जाईल, तर या ठिकाणी मी ते लिहून ठेवतो आहे. जर समजा तुम्हाला T1 बरोबर ए आणि डी दिल्यास तुम्हाला अंकगणती श्रेणीची पुढची 4-5 पदे जे विचारले जातील ती काढायचे. मित्रांनो हे नीट समजावून घ्या. मग आता पहिले पद म्हणून मी थोडक्यात देतो, पहिले पद बरोबर त्याला काय म्हणतो आपण, T1, यालाच बरोबर आपण ए असेही म्हणतो सांगितलं मी. आता त्यानंतर दुसरे पद मी थोडक्यात लिहिले, 2 म्हणजे दुसरे पद बरोबर त्याला काय म्हणतो आपण, T2 कसं काढावं. मग याच्यासाठी हे लक्षात ठेवा, T1 अधिक D लक्षात ठेवा. पहिल्या पदामध्ये डी मिळवायचं म्हणजे पुढचं पद मिळेल. डी आहे सामायिक फरक, सामान्य फरक आहे, पहिल्या पदात मिळवा पुढचं पद मिळेल. त्यानंतर आता आपण तिसरे पद काढूया, तिसरे पद बरोबर T3 आता T3 काढायचं आहे आपल्याला. मग T3 बरोबर मागचं पद काय आहे, T2, मग मागच्या पदामध्ये डी मिळवा. एकदम सोपी पद्धत आहे. T1 बरोबर ए, T2 बरोबर मागचं पद T1 अधिक D, T3 बरोबर T2 अधिक D. जर समजा तुम्हाला आणखीन पुढचं पद काढायचं असेल तर चौथे पद बरोबर T4 म्हणजे चौथे पद बरोबर काय करायचं, मागच्या पदामध्ये म्हणजे मागचं पद काय, T3 अधिक D. या सूत्राच्या सहाय्याने तुम्हाला कोणतीही पद काढता येतात. मित्रांनो हे समजलं, तुम्ही बघा हे त्यानुसार येतात की नाही. मग जर समजा आपण याच्यानुसार एक सूत्र तयार करू शकतो, या ठिकाणी मी पुसून टाकतो, जरा पहा जरा इकडे कसं ते पहा. इथे जर लक्ष द्या, हे काय आहे T4 आणि हे काय आहे T3, जरा थोडस नीट लक्ष द्या मित्रांनो. बरं, मग
मी काय करतो या चारच्या ऐवजी एन घेतो, टी एन, एन मीन्स नंबर, मग कोणते असेल, पाच असेल, सहा असेल, दहा असेल, पंधरा, पन्नास, पंचवीस, कोणताही नंबर असेल, एन मीन्स हे संख्या आहे, वन टू थ्री फोर फाईव्ह वगैरे, जर थोडस नीट लक्ष द्या बारकाईने, बरोबर। आता या ठिकाणी पहा टी थ्री आहे, इथे आहे टी फोर, इथे आहे टी थ्री, म्हणजे ही जी संख्या आहे ही संख्या या संख्येपेक्षा एकने कमी आहे। मग मी काय करतो टी ला टी लिहितो, आणि इथं जे आहे तीन हे कसे आहे चारातून एक वजा करून आहे, म्हणजेच काही एन वजा एक, बघा इथे आहे एन म्हणजे चार, चारातून एक गेला म्हणजे तीन हे आले, अधिक डी। या प्रकारे म्हणजे टी वन बरोबर या सूत्राच्या सहाय्याने आपण त्या अंकगणिती श्रेणीची पुढची पदे मिळवू शकतो, म्हणजे टी एन बरोबर टी कंसात एन वजा एक डी या सूत्राच्या सहाय्याने आपण त्या अंकगणिती श्रेणीची क्रमागत पदे मिळवू शकतो। मग आणखीन समजा असे आपण लिहू शकतो की मग हे सूत्र बदलून टी एन बरोबर हे जे आहे पहिलं पद आहे त्याच्या अगोदरचं याला आपण काय म्हणतो ए अधिक, बघा हे पहिलं पद आहे मिळवलेलं त्याच्या अगोदरचं पद ए अधिक कंसात एन वजा एक डी, म्हणजे या सूत्राच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला त्या अंकगणिती श्रेणीचे पदे मिळवता येतात। आता हे सूत्र मी तुम्हाला समजावून सांगतो, हे मी पुसून टाकतो पहा। आता हे सूत्र कसं येतं तर त्याच्यासाठी पहिले पद मग टी वन बरोबर ए, टी टू बरोबर ए अधिक डी। आता हे सूत्र मी तुम्हाला हे सूत्र समजून दिलेलं आहे कसं येतं ते, आता हे सूत्र पहा टी टू बरोबर ए अधिक डी, त्यानंतर टी थ्री बरोबर ए अधिक दोन डी, टी थ्री बरोबर सॉरी टी फोर बरोबर ए अधिक तीन डी, टी फाईव्ह बरोबर ए अधिक चार डी। मित्रांनो जरा इथे थोडं लक्ष द्या, तुम्हाला या सूत्राच्या सहाय्याने सुद्धा त्या अंकगणिती श्रेणीची पद काढता येतात। आता इथे दुसरा पहा काय केलंय मी, पहिले पद अधिक डी, पहिले पद दोन डी, पहिले पद तीन डी, पहिले पद चार डी, म्हणजे क्रमाक्रमाने एक डी आपण त्याच्यामध्ये वाढवत गेलो आहोत। मग इथे पाहता इथे आहे पाच आणि इथे आहे चार, म्हणजे काय केलं आपण पाचच्या ऐवजी एन घेतलं, एन मीन्स नंबर्स, आणि याच्यातून एक वजा केला म्हणजे एन वजा एक। या इथे जी संख्या असेल त्या संख्येपेक्षा एक कमी घ्यायचा आणि ए ही स्थिर किंमत आहे, म्हणजेच कोणतंही त्या अंकगणिती श्रेणीसाठी कोणतंही पद काढण्यासाठी आपण दुसरं हे एक सूत्र वापरू शकतो। आपल्या पुस्तकामध्ये हे सूत्र दिलेलं आहे। मित्रांनो या सूत्राकडे नीट लक्ष द्या जरा, अंकगणिती श्रेणीची कोणतीही क्रमागत पुढची पदे काढण्यासाठी टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक डी हे सूत्र वापरलं आहे। मग हे पण लक्षात असू द्या, स्क्रीनशॉट काढा, लिहून घ्या या ठिकाणी, पहिले पद अधिक डी एक एक वाढवत जा आणि लिहून घ्या, पुढची पद काढा। समजलं असेल, आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत, काळजी घ्या, धन्यवाद।